हाय फ्रेंड्स, अव्यास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बिनपाकाचे आणि तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी मी एका कढईत एक वाटी सफेद तीळ घेतला आहे. तीळ आपल्याला छान लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खरपूस असा. आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. लो फ्लेमवर साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात तीळ भाजायला. कंटिन्युअसली आपल्याला चमच्याच्या साह्याने हा तीळ हलवायचा आहे जेणेकरून खालचा तीळ जळणार नाही. अशा पद्धतीने केलेले लाडू खूप छान बनतात. तुम्ही बघू शकता आपला तीळ छान लाईट गोल्डन कलर आलेला आहे तिळाला. आता गॅसची फ्लेम बंद करत आहे मी आणि हा तीळ परत 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. कारण कढाई गरम आहे, खालचा तीळ जळू शकतो. भाजलेला तीळ एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतला आहे. यात वेलची दाणे, 2 वेलच्यांचे दाणे आहेत. हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे. अशा प्रकारे आता हे सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे मी. एक वाटी तिळासाठी मी इथे 1/4 वाटी किसलेला गूळ वापरला आहे आणि 2 चमचे तूप. हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी बनतात हे लाडू आणि अगदी झटपटही. तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर आलं आहे आपल्या तिळगुळाच्या मिश्रणाला. आता आपण याचे लाडू वळायला घेणार आहोत. एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. आता तयार लाडू मी अशा प्रकारे तिळात घोळवून घेते आहे जेणेकरून आपले लाडू आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतील. आपले लाडू तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.